अकोल्यावरून मंगरुळपीर करिता सुटलेली 12 वाजताची MH 40 88 77 क्रमांकाची ST बसचा दुपारी 1:30 वाजेदरम्यान टँकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झालाय. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी शेलू बाजार येथील कॅनल जवळ रस्त्याच्या कडेला उतरली. गाडीत 24 प्रवाशी प्रवास करीत होते, यामध्ये 6 जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना शेलू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय. तसेच जगदेव टुंचर वय 42 राहणार गोगरी यांना अकोला येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आलंय. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच शेलू बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज हंडे, कृष्णा सुर्वे, पराग वाढेकर, प्रवीण राऊत, अनिल काटकर, नवल साधन, श्याम पवार, सुनील राऊत, सतीश मोहिते, इब्राहिम मिर्झा यांनी प्रवाशांना बाहेर काढण्याकरिता व दवाखान्यात नेण्याकरिता मदत केली. तसेच मंगरुळपीर आगाराचे आगर प्रमुख मिर्झा तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. महावॉईस न्यूज करिता पवन राठी, वाशिम.